नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती स्टे संदर्भातील आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि आज एक गुड न्यूज आहे आपल्याकडे. तर ती गुड न्यूज आहे, जिल्हा न्यायालय भरती स्थगिती हटवण्यात आलेली आहे. आज दिनांक 3 मे रोजी जिल्हा न्यायालय स्टे संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये हायकोर्टाने जिल्हा न्यायालय भरतीवरील स्थगिती हटवण्यात आलेली आहे असे डिक्लेअर केलेले आहे. तर आपण पाहूयात काय होते हे मॅटर. जिल्हा न्यायालयामध्ये भरती निघालेली होती आणि जवळपास स्टेनोग्राफरच्या 1013 जागा, कनिष्ठ कारखुन्याच्या 4738 जागा आणि शिपाई आणि हमालाच्या 3179 जागांसाठी ही भरती चालू होती. तर दिव्यांगांसाठी म्हणजेच अपंगांसाठी रिझर्वेशन न देण्यात आल्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं आणि हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. तर त्यामुळे या भरतीवर स्टे आणण्यात आलेला होता. तर हायकोर्टाने डिसिजन दिलेला आहे की दिव्यांगासाठी ज्या 4% जागा आहेत त्या रिझर्व ठेवून त्यांच्यासाठी वेगळी भरती प्रक्रिया राबवून बाकीच्या जागेवर स्टे उठवण्यात आलेला आहे. तर ही गुड न्यूज आहे. ज्यांनी अभ्यास चालू केला नसेल त्यांनी अभ्यास चालू करावा आणि या संदर्भातील ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी वेगळी काय प्रोसिजर असेल किंवा जे काय अपडेट्स असतील ते आपण नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.